नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रथम यूट्यूब चॅनल मध्ये। आणि मित्रांनो, मी आज आलेलो आहे आंबोड या ठिकाणी मस्तोदरी देवीचे दर्शन घेण्यासाठी। आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं मंदिर कसं आहे आणि मंदिराची काय काय वैशिष्ट्य आहेत, मंदिराचा इतिहास काय आहे, संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओ घेणार। मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही आपल्या चॅनल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणतात। मित्रांनो, तर आता माझ्यापाठी व्हिडिओ हा आहे तिथे बरेचदार आहे आणि समोर देवीचं मंदिर आहे, तर आपण ते बघूया। चला, आणि हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे। आणि मित्रांनो, हो, माशाचा आकारचा डोंगर आहे समोर, त्याच्यावरूनच देवीचं नाव आहे मस्तोदरी असावं। मच्छोदरी देवी संस्थान, श्री मच्छोदरी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी तीन देव आहे। आणि ह्या देवांचा स्कंद पुराणामध्ये पुरातन स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे। आणि नवसाला पावणारी देवी आहे। दरवर्षी इथं म्हणजे नवरात्रामध्ये 3,500-4,000 मुलं नवसाचे टाकले जातात, तसेच व पेशल म्हणजे नारळ फोडले जातात। अशा पद्धतीनं एक देवीची करण्याची पद्धत आहे। 3 लाख रुपये खर्च करून डिजिटल लाईटिंगची व्यवस्था केलेली आहे। तसंच इथं नवरात्रामध्ये घटी बसाची प्रथा आहे, तरी म्हणजे ग्रामीण भागातील 2,000 लेडीज जेंट्स आणि हे लोक घटी बसतात। तसेच नवसाचे मुलं टाकणे, पारिगणी नारळ फोडणे असे कार्यक्रम चालतात। तसेच संस्थानतर्फे भावी भक्तांना सुविधा देण्याचा भरपूर प्रयत्न संस्थान करत आहे। तसेच गावातील काही भक्त यासाठी आपल्याला दैनंदिन सहकार्य करतात। संस्थानतर्फे मंडप व्यवस्था, त्याच्यानंतर लिफ्ट व्यवस्था व त्याच्या आजूबाजूला सावलीसाठी संस्थांनी मंडपची व्यवस्था केलेली आहे। तसेच दिनांक 15-10 रोजी घटस्थापना होते। संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार हे घटस्थापना म्हणजे 15-10 घटस्थापना 11 वाजता होते। त्यात 21 ब्राह्मण पुरोहित त्याच्या हस्ते घटस्थापना होते। अशा पद्धतीनं नवरात्र उत्सवाची सुरुवात होते व तसेच दैनंदिन सायंकाळी आरती होते। त्या आरतीमध्ये अधिकारी, त्याच्यानंतर राजकीय नेते अशा लोकांच्या संध्याकाळी आरती होत्या व 9 दिवस पंगत चालते। ही पंगत दर रुटीनप्रमाणे भावी भक्त ही पंगत घालते। तसेच अष्टमीला होम हवन होतो आणि होम हवन संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार यांच्या हस्ते होम हवन होतो आणि सकाळी ब्राह्मण संभावना वाटप होते। व तसेच मुख्य यात्रेचा दिवस सातवीमाळ असते। या सातवीमाळीला माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सातवीमाळीची आरती होते सायंकाळी। आणि त्याच्यानंतर आतिषबाजी होऊन एक मुख्य यात्रेचा दिवसाची सांगता होते। अशा पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा होतो। आणि म्हणजे मुख्य यात्रेचा दिवस झाल्यानंतर पौर्णिमा असते। जे नवरात्रात येऊन गेले नाही ते पौर्णिमेला येतात, कारण ह्या दोन दिवशी एकंदरीत इतकी फुल गर्दी असते। सकाळी पाच वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत गर्दी असते। अशा पद्धतीने नवरात्र उत्सव संस्था साजरा करतो आहे। आंबड याच्यामध्ये हे जे आले देवीस्थान आहे, हे किती वर्षाचं आहे आणि किती पुराण काळातलं आहे? म्हणजे श्री मच्छोदरी देवी संस्थानचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये आहे। आणि स्कंद पुराणामध्ये असल्यामुळं इथं पुरातन मंदिर आहे। ह्या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळात ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे। याचबरोबर त्यांनी 2 एकरमध्ये पोखरणी बांधलेली आहे आणि खंडोबाचं मंदिर
जसं जेजुरीचं मंदिर आहे त्या टाईपचं मंदिर त्यांनी राजमाता अहिल्याबाई होळकरनी तिथं आंबडमध्ये बांधलेलं आहे। त्या तीन वास्तू त्यांनी त्यांच्या कालामध्ये बांधलेल्या आहे। आणि अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा इथे ठेवलेला आहे, त्याचं बाबतीत काय सांगणार तुम्ही? म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या काळामध्ये त्या मंदिराचं काम केलेलं आहे आणि हा एकदम 350-400 वर्षापूर्वीचं मंदिर बांधलेलं आहे। अजून बी या मंदिराचा जो पूर्ण दगड आहे किंवा बांधकाम आहे हा आतापर्यंत कुठेही काही त्याला म्हणजे काही चीर पडली नाही, काही भिंत पडली नाही, असं ताटमानेने हे मंदिर उभं आहे। त्यांची बांधकामाची शैलीच इथं त्या ह्या मंदिरावरून म्हणजे सांगता येते। आज जे कलेक्टर साहेब जिल्ह्याचे आले होते त्यांनी सांगितले की बुवा काही अडचण आली तर मी आहे असं त्यांनी बुवा तिथे वक्तव्य केलं, त्या बाबतीत काय सांगणार तुम्ही? म्हणजे दर सालाप्रमाणे ही यात्रा म्हणजे मराठवाड्यामधले तर आहेच पण मराठवाड्यातले बाहेरचे जे आहे भाविभक्त हे दरवर्षी येतात, त्यामुळे त्यांचं म्हणजे एकंदरीत त्यांचंही म्हणजे SP साहेब असो किंवा कलेक्टर सर असो किंवा अन्य जे ऑफिसली कार्यालय आहे यांचा कार्यालयाचा सहभाग आपण संस्थान परिसरामध्ये भाविभक्तांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करतो। तसंच इथं एक म्हणजे 15-20 वर्षापासून औद्योगिक हे शाळा आहे ते NS कॅम्पच्या मार्फत त्यांचे दरवर्षी 75 विद्यार्थी इथं नवरात्रामध्ये ते कंटिन्यू राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कंटिन्यू इथं ते काम करतात आणि ते विद्यार्थी 80% यात्रा ते हँडल करतात। अशा पद्धतीने जे सरकारी कार्यालय आहे वैद्यकीय सेवा, पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर MEC बोर्ड असे आणि महसूल विभाग अशा विभागाचं सहकार्य घेऊन संस्थान हे नवरात्र यात्रामध्ये सुविधा देण्याचा प्रयत्न करतात। एकंदरीत संस्थान परिसरामध्ये 400 दुकानं आहे। आज ते कालच 8 तारखेला एक दुकानाचं वाटप झालेलं आहे, त्यातून संस्थानला 1.5 लाख रुपये किराया आलेला आहे। आपल्याला काय नाव आपलं? मी कैलास शिंदे, व्यवस्थापक श्री मच्छुदेरी देवी संस्था। पाय धुण्यासाठी हौद केलेलं आहे की बऱ्याच वेळा आपण म्हणजे जी आपली जी म्हणजे हिंदू संस्कृती आहे की आपण समजा पुऱ्या गावातून फिरून येतो, आपण पुढेवेळी आपण म्हणजे कसं येतो आपण तर आपल्या म्हणजे वर मंदिरात जाण्यासाठी म्हणजे आपलं मन प्रसन्न होण्यासाठी आणि पाय धुण्यासाठी संस्थानने जसं गुरुद्वाराला नांदेडला आहे तिथं कंटिन्यू पाणी असतं आणि ते पाण्यातून पाय धुवून वरती जावं अशा पद्धतीनं संस्थांना आपल्या मंदिराच्या पायथ्याशी ज्या 65 पायऱ्या आहे 65 पायऱ्याच्या एक पहिल्या पायरीवर तिथं आपण संस्थांतर्फे आपण पाय धुण्यासाठी हौद केलेलं आहे। ते हौद आपण दररोज एक सकाळी त्यात पाणी चेंज होतं, दररोज पाणी चेंज करून आपण फ्रेश पाणी तिथं भरण्याचा प्रयत्न करतो। तसेच आणि म्हणजे मच्छोदरी देवी संस्थान मस्त आकाराचा डोंगर असल्यामुळं पाठीमागे 3 किलोमीटर डोंगर आहे आणि त्या माशाच्या मुखात देवीचं वास्तव्य आहे, जो गाभारा आहे तो माशाच्या मुखात आहे, म्हणून याला मच्छोदरी या नावाने नाव पडलेलं आहे। आणि सर एकूण किती परिसर आहे म्हणजे? आणि एकूण म्हणजे संस्थांचा परिसर पाठीमागे 23 एकर आहे आणि या माध्यमातून संस्थान परिसरामध्ये आपल्याकडं एक म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय हॉल आहे, म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्याचं गार्डन आहे, तसंच एक छोटा इतरांना गार्डन ओपन आहे, तिथं वाचनालय आहे आणि अशा पद्धतीने एक म्हणजे संस्थांचं हॉल असल्यामुळं 1.5 कोटी संस्थांकडे गंगाजल होती, त्या गंगाजलातून आपण एक सुसज्ज हॉल उभा केलेला आहे जेणेकरून इथं गोरगरिबाचे लग्न होतात अशा पद्धतीने एक संस्थांचं बेनिफिट आहे। तसेच संस्थांला 430 एकर जमीन आहे, त्या जमिनीच्या उत्पन्नातून आपण हे सगळं असं इथलं कार्य चालतो, हे पूर्वीपारपासून चालत आलेलं आहे। असं शेवटचा प्रश्न असा आहे की जे देवीची ह्या ठिकाणी चोरी झाली होती आणि ते त्याचे पाठपुरावा करून प्रशासनानं ते चोरी झालेल्या वस्तू आणले आहे, त्याच्यावर काय सांगणार तुमचं? याविषयी असं की म्हणजे आतापर्यंत संस्थांच्या इतिहासामध्ये फार दुर्दैवी घटना आहे, कारण आम्ही आता 2010-11 आहे पण याच्यापूर्वी इथले गुरु आहे, पुजारी आहे, हे कित्तेरी यांच्या 7 पिढीपासून आहे, म्हणजे संस्थांच्या याच्यामध्ये फार मोठा आघात झालेली घटना आहे। हे घटनेचं गांभीर्य बघून इथल्या जे स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, SP किंवा हे असे अधिकारी असून त्यांनी लगेच इथं आपले आमचे म्हणजे अंबडचे बदनापूरचे आमदार आहे नारंगूचे, त्यांनी डायरेक्ट इमिजिएटली मंत्रिमंडळात तो प्रश्न उपलब्ध करून की बाबा संस्थांचा फार मोठा आघात झालेला आहे
आणि हा आघात त्यांनी त्वरित याची याची तपासणी करावी आणि तो तपासात वेग आल्यामुळं संध्याकाळी 4 वाजता त्या चोरांचे काही साहित्य सापडले आणि साहित्य कुठून घेतले त्याचे कॅमेऱ्यात ते आले ते आणि रात्री ते चोरी करणारे अटक केले त्यांच्याकडून 42,300 माल हस्तगत केला असे 5 जण चोरी करणारे आरोपी होते। भक्त निवास आहे का? आहे, भक्त निवास आहे। आपला जो राजमाता अहिल्याबाई होळकर जो सभागृह आहे त्यात एकूण आपल्याकडे 12 रूम आहे। 6 रूम जनरल आहे, 6 रूममध्ये कॉर्ट सिस्टीम आहे। अशा पद्धतीने आपला एक बहुउद्देशीय हॉल आपला तो आज भावी भक्तांसाठी उपलब्ध आहे। तर नक्की मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।